श्रीराम। पुन्हा एकदा आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून समर्थ कृपेची वचन असलेला हा दासबोध त्याच्या या निरूपणाच्या आधाराने आपल्याशी संवाद मांडण्याची ही एक संधी। श्रोत्यो, मनाच्या श्लोकाच्या अभ्यासानंतर साधारणतः 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या दासबोधाच्या निरूपणाच्या आधाराने आपण सर्वच जण एकत्रितरित्या समर्थ वाङ्मयाच्या अंतरंगामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार आहोत। 2 महिन्याची विश्रांती खरं म्हणता येणार नाही, कारण की मनामध्ये खूप एक प्रकारे उलाढाल चालली होती की नाथ भागवत घ्यावं का रामचरित मानस घ्यावं, कोणी म्हणत होतं आत्माराम घ्यावं, कोणी हरिपाठ। मला असं वाटतं की आपण खरोखर संपन्न मंडळी आहोत। या अध्यात्माच्या विद्येमध्ये इतकी संपन्नता जी या महाराष्ट्राच्या भूमीनी अनुभवली त्याच्या इतकी संपन्नता कदाचितच जगाच्या कुठल्या भूमीमध्ये एखाद्या परमार्थ विद्येचा अभ्यास करणाऱ्या साधकासाठी उपलब्ध असू शकेल। आणि जसं एखाद्या बाजारामध्ये एखादा गिराईक हा सर्व क्षेत्रातला तज्ज्ञ नसतो, पण त्याच्या मनाला जशी भुरळ पडावी की हे घ्यावं का त्या घ्यावं, तसं काहीशी माझी अवस्था या गेल्या 2 महिन्यांमध्ये झाली होती। मी खरोखर या सर्व संतांच्या चरणी त्यांच्या ऋण या एका शब्दातच राहणं पसंत करेन, कारण की यातील प्रत्येक वाङ्मय हे एका जन्माचं नाही अनंत जन्माच्या अभ्यासाला पुरणारं इतकं आहे। पण शेवटी प्रत्येकाचा एक पिंड असतो, एक आवड असते, आणि माझी स्वाभाविक आवड समर्थांच्या चरणी आणि त्यातूनच सद्गुरु प्रेरणेने या गोंदोल्याच्या पुण्यतिथी महोत्सवात दासबोधाचं निरूपण करावं अशी अंतप्रेरणा यायला लागली। आणि मग पुन्हा हे निमित्त साधून आपल्याशी संवाद करण्याच्या दृष्टीने या दासबोधाचा अभ्यास आपण आता चालू करणार आहोत। श्रोतो, या दासबोधाच्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी आपण आजच्या या निरूपणातून फक्त याची भूमिका, या दासबोधामध्ये उतरण्यासाठी आपण कशा पद्धतीने जावं याचं थोडंसं चिंतन करणार आहोत। या इतक्या मोठ्या दीर्घ प्रवासामध्ये की ज्याच्यामध्ये ना केवळ 20 दशकं आहेत ना ज्याच्यामध्ये 200 समास आहेत, मी त्या दिवशी सहज वेळ जात नव्हता म्हणून सगळ्या दासबोधातल्या ओव्यांची संख्या मोजून काढली तर 7697 इतक्या दासबोधामध्ये ओव्या आहेत। या प्रत्येक ओवीमध्ये, या प्रत्येक समासामध्ये, या प्रत्येक दशकामध्ये अपार सौंदर्य भरून उरलेलं आहे। या प्रत्येक समासाचा अतिशय खोलवर, सखोल आणि अत्यंत आनंददायक हा प्रवास या प्रवासासाठी म्हणून आपण सुरुवात करणार आहोत। आणि जसं आपण आजकाल कुठल्या एखाद्या ट्रॅव्हल कंपनीकडून जेव्हा टूरला जातो तेव्हा ते देखील त्या सहलीला जाण्याच्या आधी सगळ्यांना बोलवून घेतातच ना की या सहलीला जाण्याच्या आधी काय करावं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डूज अँड डोन्ट्स म्हणतो, तसं या दासबोधाच्या आधाराने देखील काय डूज आणि डोन्ट्स असावेत बरं। सर्वात प्रथम आपण हा अभ्यास का करत आहोत, सगळ्यात प्रथम प्रश्न हा आपण आपल्या स्वतःला विचारायचा आहे। का मी दासबोध वाचतोय, काय पाहिजे मला या दासबोधामधून? आत्मारामाचं दर्शन, ठीक आहे, ते जेव्हा होईल परमेश्वर कृपेने, सद्गुरु कृपेने, तेव्हा ते होऊन जाईल, पण मी काहीतरी करीन आणि मग मला तो राम मिळेल, हेच मुळी आपलं अज्ञान नाही का हो? त्यामुळे आत्मारामाचं दर्शन ठीक आहे, ते तर सद्गुरु कृपेचा प्रसाद आहे, तो मिळेल न मिळेल रामाची इच्छा, त्यामुळे इतकं मोठं ध्येय देखील आपण ठेवू नये। आणि त्यातच माझ्यासारख्या माणसाची पात्रता ती काय? मी स्वतःच या अंधकारामध्ये ठेचकाळतोय, त्यामुळे मी माझ्या शब्दांच्या आधाराने आपल्याला केवळ या आत्मारामाचे जे शब्द या संतांनी घेऊन ठेवलेले आहेत तेवढे आपल्या ताटापर्यंत आणू शकेन, पण त्याचा रसस्वाद, त्याचं एक प्रकारे पचन आणि त्याचं रक्ताभिसरण ही केवळ गुरुकृपेने होऊ शकतं बरं। त्यामुळे इतकं मोठं ध्येय आपलं नाही। स्वर्ग नरक, पाप पुण्य या संकल्पना मला मान्य नाही। अहो, जिथं हा आत्मानंदाचा प्रवास आहे तिथं कुठलं स्वर्ग आणि कुठलं नरक, कुठलं या वाचनातून पाप आणि कुठलं पुण्य? मुळात दासबोध हा पारायणाचा ग्रंथ असू शकतो का याबद्दलच माझ्या मनामध्ये कित्येकदा संदेह उत्पन्न होतात। जसं एखाद्या चित्रकाराच्या अतिशय चित्रामध्ये जी सूक्ष्मता असते
त्यामध्ये त्याचं सौंदर्य लपून बसलेलं असतं आणि तेच एखादा मनुष्य 5 मिनिटांमध्ये पटकन एखादं चित्रालयाचं संग्रहालय फिरून बाहेर पण येतो आणि एखादा त्यातला दर्दी जो असतो तो एकाच चित्रासमोर 2-2 तास देखील उभं राहू शकतो. तशी दासबोधामध्ये माझी बऱ्याचदा अवस्था होते. एखादा दशक सोडा, एखादा समास सोडा, एखादी ओवी सोडा, त्यातला एखादा शब्द देखील बऱ्याचदा अंतरंगामध्ये असं काही अलौकिक प्रसन्नता, अलौकिक सौंदर्य मिळवून देतो श्रोते हो, की मनुष्य या सर्व पारायण पद्धती या एक प्रकारे असलेल्या स्वर्ग नरक पाप पुण्य संकल्पना आणि अगदी भगवंताचं दर्शन या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन केवळ आत्मानंदाची उपासनेमध्ये रमून जातो. त्यामुळे आज आपण या दासबोधाचा जो प्रवास चालू करणार आहोत ना, तो केवळ स्वांत सुखाय या टप्प्यासाठी करणार आहोत. यामधून आपल्याला काहीच नकोय, आपल्याला फक्त आनंद घ्यायचा आहे. आपल्याला हे समर्थ वाङ्मय जे 400 वर्षापूर्वी या महात्म्याने या मराठी भूमीमध्ये आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, आपल्यासारख्या तरुण माणसांसाठी लिहून ठेवलेलं आहे, येणाऱ्या पिढीसाठी लिहून ठेवलेलं आहे, त्या प्रत्येकाला हा आनंद वाटावा या एवढ्याच एका उद्देशाने या दासबोधाच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. प्रवास प्रदीर्घ आहे, प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासामध्ये अनेक खास खळगे देखील येतील, प्रत्येक वेळेलाच परिस्थिती तशी राहील असं नाही, पण आपण आपला प्रवास सोडायचा नाहीये. प्रवासामध्ये जसं करायचा कंटाळवाणा देखील टप्पा येऊ शकतो, पण तरी देखील आपण सहल सोडत नाही ना. तसं या दासबोधाच्या प्रवासामध्ये आपण त्याला जितकं हलकं करता येईल, जितकं सोपं करता येईल, जितकं प्रसन्न करता येईल, जितकं आपल्या जीवनाशी निगडीत करता येईल, तितकं आपण करण्याचा प्रयत्न करूयात. पण त्याच्यातले ज्ञानदशक किंवा त्याच्यामध्ये असलेलं परमार्थिक गूढ रहस्य ही खरोखरच मनाला सूक्ष्म केल्याशिवाय कळणं अवघड आहे. पण यासाठी जसं अंधारात ठेचकाळणाऱ्या माणसाला कंदील दिला जातो आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात त्याचा वाट जशी सुकर केली जाते, श्रोतेहो आपल्याला एकच आधार आहे. मी तर सामान्य मनुष्य आहे, माझा काही अभ्यास नाही, मी कुठल्याही ग्रंथाला या दासबोधाच्या व्यतिरिक्त जोडून सांगण्याची पात्रता ठेवत नाही, पण माझ्याकडे एकच आधार आहे, एकच कंदील आहे आणि तो माझ्या सद्गुरु रायाचा आहे. त्या सद्गुरु रायाच्या कृपा आशीर्वादाने, त्याच्या कृपा प्रसादात जो काही प्रकाश माझ्या अंतःकरणात येईल, जो काही या माझ्या शब्दांना भरून टाकेल, त्या प्रसादाने, त्या शब्दांच्या आधाराने आपण हा दासबोधाचा अतिशय गूढ मार्ग, पण मी आपल्याला सांगून ठेवतो की अत्यंत विलोभनीय, अत्यंत रम्य, अत्यंत प्रसन्न असा हा मार्ग आपण सगळेजण अभ्यासूयात. आणि त्यासाठी सद्गुरूच्या या कृपा आशीर्वादासाठी म्हणून भगवंताचं नाम आपण अखंड आपल्या मुखाशी ठेवून हे नामच आपल्याला या परमार्थातली गूढ रहस्य समजावून सांगण्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण दासबोधासारखा ग्रंथ हा साधनेशिवाय खरोखर कळणं अवघड आहे आणि गुरुकृपा ही या साधनेमध्ये सामावलेली आहे, त्यामुळे साधनेचा मार्ग देखील तितकाच महत्वाचा, मनाची सूक्ष्मत्व हे देखील तितकंच महत्वाचं. जोपर्यंत या मनाला या सूक्ष्मत्वाची, या वृत्तीच्या व्यापकतेची जोड येत नाही, तोपर्यंत दासबोधाचे हे अतिसूक्ष्म शब्द अंतःकरणामध्ये आपल्या शिरू शकणार नाहीत. आणि त्यामुळे श्रोते हो, आपल्या नामाची उपासना ही देखील या दासबोधाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची आहे. तेव्हा आता आपला जो एखाद्या वेळेस वरती ठेवलेला दासबोध असेल ना, तो तर खाली काढाच, त्याच्यावरती कदाचित थोडीशी धूळ लागली असेल तर ती झटकून घ्याच, पण या दासबोधाच्या अभ्यासाबरोबरच आपल्या साधनेला देखील थोडासा जोर द्या बरं. त्यातूनच आपल्याला या दासबोधाची सूत्र अंतरंगामध्ये अनुभवता येऊ शकतील. आता हा प्रवास आपण कसा करणार आहोत, कशा पद्धतीने आपण या दासबोधाकडे जाणार आहोत, श्रोते हो, जसं मी आपल्याला म्हटलं की हा प्रवास प्रदीर्घ आहे, पण आपल्याला घाई आहे का, आपल्याला उरकून टाकायचंय का, आपल्याला काहीतरी एक प्रकारचं सर्टिफिकेट मिळवायचंय का की आम्ही दासबोध अभ्यासला? निश्चित नाही. जसं पूज्य बाबा म्हणायचे ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये की आता ज्ञानेश्वरी राहील एवढंच मी आपल्याला सांगतो, तसा हा दासबोधाचा प्रवास आहे. बघा, कितीही आत गेलो तरी त्याचा अंत सापडणारा नाही, त्यामुळे आपल्याला घाई काही नाहीये. आणि मी असं धरून चालतो वर्त की आपल्याकडे देखील वेळ भरपूर आहे, आपल्याकडे असं काही त्याला एक प्रकारे वेळ मर्यादा नाही की इतक्या दिवसातच हा दासबोध अभ्यासायचा आहे.
आपण त्यासाठी प्रयत्न करू निश्चितच. जसं मनोबोधामध्ये एकही दिवसाचा खंड न घेण्याचा सद्गुरु कृपेच्या आधारानेच आपल्याला या प्रवासामध्ये उपयोग झाला, तसाच दासबोधामध्ये देखील मी प्रामाणिक प्रयत्न करीन. पण हा प्रवास मोठा आहे एवढं निश्चित, आणि त्यातून या प्रत्येक समासाच्या सौंदर्याला जर न्याय द्यायचा असेल तर इथं कुठल्याही पद्धतीने उरकून टाकणं हे मला तरी निदान जमणार नाही. त्यामुळे आपण प्रत्येक समासाला साधारणतः एक तास या वेगाने जर विश्लेषणाचा वेळ दिला तर दररोज 15 मिनिटं अशा आधाराने साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये आपला दासबोधाचा एक एक समास आपण अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीने जर विचार केला तर साधारणतः 800 ते 1000 दिवस म्हणजे 3 ते 4 वर्षाचा असा हा प्रदीर्घ प्रवास आहे. बघूयात, समर्थांची जशी इच्छा असेल तसा हा प्रवास आपला चालू राहील आणि या प्रवासामध्ये आपल्याला हा स्वानंद सुखाचा मार्ग सतत आनंद देत राहील. आणि आजच्या जीवनामध्ये खरं सांगू का, आपण सगळेजण आनंदालाच भुकेलेलो आहोत बरं. प्रत्येकाला आनंद हवाय. आज प्रत्येकाकडे म्हटलं तर चांगला पैसा अडका आहे, प्रपंच आहे, प्रपंचातल्या कटकटी कोणाच्या संपलेल्या नाहीत. पण या सगळ्या कटकटींमध्ये राहत असतानाही मनुष्याला आनंदाची अत्यंत निकट लागून राहिलेली आहे. आणि आनंद हा या सृष्टीमध्ये जर कुठं आज खऱ्या अर्थाने शिल्लक असेल तर तो या परमार्थामध्ये आहे. आणि त्याही परमार्थामध्ये या दासबोधासारख्या अद्वैत तत्वज्ञानामध्ये तो लपून उरलेला आहे. तो आनंद आपण आपल्या वृत्तींना सूक्ष्म करत करत आतमध्ये उतरून घेणार आहोत. त्यामुळे या दासबोधामध्ये घाई नाहीये. आपण या दासबोधामध्ये एक एक समासामध्ये एकेका ओवीमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात. मी त्यासाठी प्रत्येक वेळेला ओवीचाच आधार घेईन असं नाही. मी मुक्तपणे त्या समासावरती माझं स्वतःच्या अंतरंगात सद्गुरु प्रेरणेने आलेलं चिंतन आपल्या समोर ठेवीन. त्यामुळे आपण काय करणार आहात की जो समास चालू आहे त्या समासाचा अभ्यास केवळ तो समासाचं विश्लेषण चालू आहे तोपर्यंत आपण करत राहणार आहोत. म्हणजे एक समास जर आपला 4-5 दिवस चालणार असेल तर तो समास आपण स्वतः तेवढे दिवस वाचावा एवढीच एक आपल्या चरणी प्रार्थना आहे. आणि त्या समासावरती आपलं स्वतःचं चिंतन चालू करावं. कारण की कोणीतरी सांगतंय, कोणीतरी ऐकतंय, यापेक्षाही मी माझ्या अंतःकरणामध्ये तो समास किती अनुभवतोय यामध्ये तो स्वानंद खरा लपलेला आहे. त्यामुळे या दासबोधाच्या अभ्यासाला प्रत्येकाने स्वतःच्या चिंतनाची जोड द्यावी. आणि चिंतन हे केवळ साधनेच्या आधारानेच होऊ शकतं बरं. म्हणून मी वारंवार आपल्याला सांगतो की सद्गुरूंनी, मग आपले सद्गुरू कोणीही असोत, आपल्याला दिलेलं नामही कुठलंही असो, पण ते नाम, तो सद्गुरू कृपा प्रसाद आणि हे सूक्ष्म चिंतन हेच आपल्या आनंदाला खऱ्या अर्थाने आपल्या अंतरंगामध्ये उधळण देईल. त्यामुळं आपण आपल्या अंतरंगाच्या आनंदासाठी म्हणून या दासबोधाच्या अभ्यासाला आता उद्यापासून सुरुवात करणार आहोत. उद्या हा ग्रंथारंभ लक्षणाचा समास आपण अभ्यासायला घेऊत. पण त्याआधी दासबोधाच्या उपासना पद्धतीप्रमाणे जे सुरुवातीला आपल्याला काही श्लोक दिलेले आहेत ते श्लोक आपण म्हणूयात आणि मग उद्यापासून समासाच्या अभ्यासाला सुरुवात करूयात. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराज दैवतं भूयं सर्वमे रघुनंदना. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरु सर्व ही माझा रघुवीरु सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम घुय्य घुय्यादित घुय्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंशज क्षिततले संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दासबोधासी त्वा बोधवावे.
अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुत्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपति श्रीरामचंद्रा पूर्वे श्यामस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ।